वहीं महाराष्ट्र में पोस्ट विवाद के बड़ी शिंदे और फडणवीस के बीच खाइयां अब साफ तौर से नजर आ रही है, सब कुछ ठीक नजर नहीं आ रहा है। इसे ठीक दिखाने की कोशिशें तेज हो गई हैं। पिछले दो दिनों से तबीयत खराब होने का हवाला देकर शिंदे से दूरी बनाने वाले फडणवीस ने दावा किया कि उनके बीच की दोस्ती सिर्फ कुर्सी के लिए नहीं है। फडणवीस ने अपनी जोड़ी को फेविकॉल का मजबूत जोड़ बताया तो शिंदे बोले उनकी जोड़ी जय वीरू जैसी है। मंगलवार को शिवसेना के विज्ञापन में नदारद रहे डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस बुधवार के विज्ञापन में तो दिखे ही, अगले दिन मंच भी साझा कर लिया। विपक्ष की तरफ से उठते सवालों का जवाब देने के लिए पालघर में न सिर्फ एक मंच पर नजर आए बल्कि पोस्टर विवाद पर चुप्पी भी तोड़ दी। शिंदे और फडणवीस ने दावा किया कि उनके बीच ना तो कोई विवाद है ना ही दूरी है, हम साथ थे, साथ हैं, साथ रहेंगे। आमच्यामध्ये काही दरी निर्माण होऊ शकत नाही, कारण हे सरकार जे आहे एका विचारांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे, आणि म्हणून माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये। ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे, आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे, किती कोणी प्रयत्न केला आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं, तुटणार नाही, किती तुम्ही प्रयत्न केला तरी। आणि मी या पुढे काही लोक म्हणतात ये क्या जय वीरू की जोड़ी, काही लोक म्हणतात जय वीरू की जोड़ी आहे, काही म्हणतात धर्मवीर की जोड़ी आहे, पण मी एकच सांगतो ही जोड़ी जी आहे, ही युति जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही, आणि जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना या जनतेनेच बाजूला करून टाकलेला आहे। सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टर मधून उतरलो तर आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतंय। अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घटताय, त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे, तो उद्याही सोबतच राहणार आहे, कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही, हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे, म्हणून हे सरकार तयार झालंय। आणि म्हणून मला असं वाटतं एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे, हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले। हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्याच्या। मंगलवार को सीएम शिंदे की अगुवाई वाली शिवसेना ने एक विज्ञापन जारी किया था जिसमें शिंदे को फडणवीस से ज्यादा लोकप्रिय बताया गया था। यही नहीं, पोस्टर में शिंदे के सिवा सिर्फ पीएम मोदी की ही तस्वीर और फडणवीस उस विज्ञापन में कहीं नजर नहीं आए। इस विज्ञापन से बीजेपी इस कदर नाराज हुई कि अगले दिन ही नया विज्ञापन आ गया। पोस्टर में शिंदे के साथ फडणवीस तो आए ही, पीएम मोदी और गृह मंत्री अमित शाह भी दिख गए। उद्धव सेना के सवालों से बैकफुट पर आई शिवसेना ने अगले दिन के विज्ञापन में बाला साहब ठाकरे और आनंद दिघे की तस्वीर भी लगा दी। राहुल पांडे, मुंबई, न्यूज 24।